परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते व सर्व धर्माचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वच धर्म एकमेकांचा आदर करण्याची शिकवण देत असतो. आपापसातला भाईचारा हा आपापसातले वैर विसरण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. असा सूर सर्वच वक्त्यांनी सर्वधर्म भाईचारा सभेत आळवला. यावेळी मुस्लिम धर्मियांच्याकडून सातारा येथील शाही मस्जिदचे इमाम हाफिज खलील अहमद, तर कुमठे कोरेगावचे संत साहित्याचे अभ्यासक हभप डॉक्टर सुहास फडतरे यांनी सभेला मार्गदर्शन केले. पाहूयात त्यांनी काय संदेश दिला आहे. और पढ़ेगा ये सारे तसव्वुर को मिटाया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने. और फिर एक जगह फरमाया कुरान में, अल्लाह ताला कहते हैं या अय्युहन नास तक्कू रब्बकुम बख्शो यौम. एक जगह कहा अल्लाह ताला ने कि ए इंसानों, हमने तुमको एक मर्द एक औरत से पैदा किया, और सुनो कि हमने जो खानदान बनाए और जो हमने परिवार बनाए और जो हमने साथे बनाई, ये साथे इसलिए नहीं कि तुम में कोई बड़ा है कोई छोटा है, बल्कि इसलिए बनाई ताकि तुम आसानी से एक दूसरे को पहचान सको, एक दूसरे के करीब आ सको. तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जो इस दुनिया में इस बिगड़े हुए इंसानियत को जो पैगाम दिया, एक तो ये सबसे बड़ा पैगाम दिया कि तुम सबका पालने वाला, तुम सबको पैदा करने वाला एक है. ना जर एखाद्या गरीबाचा उत्कर्ष होणार असेल, एखाद्या गरीबाचं कल्याण होणार असेल, तर जे का रंजले गांजली त्याशी म्हणे जोपली तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, हे तुकोबारांचे प्रमाण आहे. मी का या सगळ्या विचाराची गुंपण जर सांगायचं म्हटलं तर आपल्याला पुष्कळ वेळ लागेल. परंतु मला एक वाटतं की ज्या ज्या वेळेला मी मोहम्मद पैगंबर अभ्यासतो, ज्या ज्या वेळेला मी गौतम बुद्ध अभ्यासतो, ज्या ज्या वेळेला मी बसवण अभ्यासतो, ज्या ज्या वेळेला आम्ही चक्रधर स्वामी अभ्यासतो, ज्या ज्या वेळेला आम्ही महावीर जैन अभ्यासतो, त्या त्या वेळेला प्रत्येक महामानवाच्या विचाराचं चिंतन करताना माझ्यासमोर तुकोबराय उभे राहतात. आणि तुकोबरायांचे विचार, नाथ महाराजांचे विचार, नामदेवरायांचे विचार हे महामानवांना पूरक असलेले विचार आहेत. नवे हे त्यांचेच विचार ते वाहक म्हणून आपल्याला सांगायला आलेले आहेत. अनेक उदाहरणं देता येतील. पैगंबर साहेबांनी एकदा प्रश्न विचारला, अल्ला या मूर्तीपूजेमध्ये देव मानणारे मूर्तीपूजक हे त्या मूर्तीमध्ये देव मानतात, आणि ये अल्ला तुम्हारे ये सब बंदे इंसानियत नहीं जानते, बताओ हम तुम्हारी पूजा कैसे करेंगे. तुकोबारांचं एक प्रमाण आहे सप्रमाण. तुकोबारांनी सुद्धा या त्या ईश्वराला एक प्रश्न विचारला, हे सांग ईश्वरा कैसी करू सांग तुझी सेवा, शब्द ज्ञाने देवा नाशिकेला.